नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसापासून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. स्वानंदी टिकेकर तसेच गौतमी देशपांडे, त्यानंतर मुग्धा वैश्यपायन यांनी त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत थाटामाटात लग्न केलं. अशातच टाइमपास या चित्रपटातून घराघरात जाऊन पोहोचलेला दगडू म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका प्रथमेश परब नवीन वर्षाची गुड न्यूज देऊन त्यांनी चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. काही दिवसापासून प्रथमेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. प्रथमेशने मागच्याच वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती. तर त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजू कोण आहे ते जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोचे नाव आहे क्षितिजा घोसाळकर. क्षितिजा ही शिक्षिका आहे. दोघांचं लव्ह मॅरेज आहे. प्रथमेशने नुकतंच केळवणांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तर आपल्या लाडक्या दगडूला खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली बरं का. टाइमपास, बालक पालक, ताजा खबर, दृश्यम अशा गाजलेल्या सिनेमामध्ये प्रथमेशने महत्वाची भूमिका बजावली आहे. तर मंडळी, तुम्हाला प्रथमेश आणि क्षितिजा म्हणजेच प्रतिजाची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.